बुलढाणा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा 9 जुलैला पार पडली. या सभेमध्ये विविध विकासात्मक कामांसह सुमारे 45 विषयांवर सविस्तर चर्चा होऊन सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सुमारे 2.5 तास ही सभा चालली. या सभेच्या आयोजनाविषयी तसेच अत्यल्प वेळेविषयी काँग्रेसचे नगरसेवक आकाश दळवी, भाजपाचे अरविंद होंडे यांच्यासह इतर नगरसेवकांनी तक्रार केली. मात्र मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी सभेची वेळ वाढवत सर्व 45 विषयांवर सविस्तर चर्चा केली. या सभेमध्ये शहरातील दूषित व विलंबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले मिळण्यास दिलेल्या अर्जावर विचार करून घेण्यात येईल. पालिका की सर्वसाधारण सभा में 45 विषय थे, उन सभी विषयों पर विस्तार से चर्चा हुई. उसमें कोई भी नगर सेवकों ने किसी भी मतलब कोई ऐसा शोर शराबा नहीं हुआ. बिल्कुल डिसिप्लिन में और साइलेंट में हमारी आज जो मीटिंग थी, आज जो सभा थी वो कंप्लीट हो गई. और जो आधे घंटे में होने वाली थी सबके विषय लेकर, हमने उसको 2.5 घंटे में कंप्लीट किया. आज शहराचा पाणी प्रश्न असेल, स्वच्छतेचे विषय असतील, विकासात्मक कामे असतील, सर्वच विषयावर माननीय सदस्यांनी असतील किंवा माननीय सभाध्यक्ष अध्यक्ष मॅडम तसेच आमचे उपाध्यक्ष सर्वांनी प्रत्येक विकासात्मक प्रत्येक विषय बुलढाणा नगरपालिकेच्या सभागृहात आज सविस्तर चर्चा करून कसे ती विषय मार्गी लागतील यासाठी चांगली चर्चा होऊन 45 पैकी जवळपास सर्वच विषय मंजूर करून कसा विकास चांगल्या प्रकारे करता येईल त्यासाठी खूप चांगली चर्चा आज सभागृहात झाली. त्याबद्दल मी सर्व सदस्यांचे आभार. माननीय आमदार महोदयांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्या अनुषंगाने खूप चांगली चर्चा आज सभागृहात झाली की काय काय अडचणी आहेत पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आणि काय काय नवीन प्रस्ताव बनवू शकतो आणि ते शासनाला सादर करून कसे त्या अडचणींवर मात करून नवीन योजना कशी चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करता येईल यासाठी खूप चांगली चर्चा होऊन झाली. त्याची फार लंबी स्थिती आहे, तर त्याच्यात जे आपली 5 मशिनरी आहे तिकडं ते पूर्णपणे नादुरुस्त आहे. ते त्याला आता काही चालू आहे काही नाही चालू आहे. त्याच्यात आता एक एक मशिनरीची 50-50 लाख रुपये किंमत आहे. ते आपल्याजवळ जेव्हा अवेलेबल होणार तेव्हा आपण त्याच्यात ते नवीन टाकून ते त्याच्यात चालू करणार. चालू आहे त्याची लाईफ जी आहे 10 वर्षाची आहे, त्याला 20 वर्ष होऊ राहिले ते आता चालू आहे. त्याच्यात काही प्रॉब्लेम चालू आहे. शुद्ध पाणी भेट चालू आहे ना आपला, शुद्ध पाणी चालू आहे. शुद्ध पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, ते चालू आहे. शुद्ध पाणी चालू आहे, प्रत्येक आयटम चालू आहे त्याच्यात. फक्त आपल्याला नवीन त्याची लाईफ जी आहे लाईफ 10 वर्षाची राहती. आतापर्यंत आपल्याला कोणीही कोणत्याही खासदार साहेबांनी आणि कोणतीही आमदार साहेबांनी त्याच्यात आणि कोणीही निधी दिलेला नाही. ते आपण प्रत्येक नगरपालिका संस्था जे आपल्याला करावं लागेल ते पहिल्यांदाच जवळपास 45 विषयावर साधक बाधक चर्चा या ठिकाणी म्हणून 2.25 तास बैठक या ठिकाणी चालली आणि सगळेच विषय या ठिकाणी चर्चा करून काही उपसूचना काही पॉईंट ऑफ ऑर्डर या ठिकाणी देऊन मंजूर झाले. शहराच्या विविध भागातील विकासाच्या विषयामध्ये शहरातील सध्याच्या खराब पाण्यावर लोकांच्या आरोग्याच्या संदर्भात, कचऱ्याच्या संदर्भात, रस्ते विकासाच्या बाजाराचं सुशुद्धीकरण करणे, जे भाजीपाळा लोक बाहेर बसतात त्यांची व्यवस्था करणे, पार्किंगची व्यवस्था, अशा जवळपास सगळ्याच विषयावर चर्चा झाली आणि कुठल्याही प्रकारचा वाद किंवा आपसामध्ये मतभेद झाले नाही. एकमताने सर्व ठराव पारित झाले. यामध्ये तहसील चौक ते बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा जो एडे शाळेसमोरचा रस्ता आहे त्याला सन्माननीय भाऊसाहेब पुणकर रस्त्याला नाव भाऊसाहेब पुणकर मार्ग असा देखील ठराव मंजूर करण्यात आला.